राष्ट्रीय गुणवंता शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये अप्पाचीवाडी येथील विद्यार्थ्यांचे उत्तुंग यश. अप्पाचीवाडी तालुका निपाणी येथील ग्रुप ग्राम पंचायत पदाधिकाऱ्यांच्या कडून विद्यार्थ्यांचा सत्कार. अप्पाचीवाडी येथील सरकारी प्राथमिक शाळेच्या इयत्ता 8वी वर्गातील विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय गुणवत्ता शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षेत निपाणी तालुक्यातील पहिला 10 टॉप पैकी 8 क्रमांक अप्पाचीवाडी शाळेतील विद्यार्थ्यांनी पटकविले असून पहिल्या 20 पैकी 2 विद्यार्थी हे पण अप्पाचीवाडी शाळेतील आहेत. या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व या यशाला खेचून आणण्यासाठी अहोरात्र मेहनत करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलेले आपल्या शाळेतील सहाय्यक शिक्षक श्री संजय मगदूम सर यांचाही सत्कार अप्पाचीवाडी ग्रुप ग्राम पंचायत अध्यक्ष सौशालन चव्हाण, उपाध्यक्ष श्री आनंदा कुवाळे यांच्या हस्ते शाल श्रीफळ व पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना संजय मगदूम सर म्हणाले, राष्ट्रीय गुणवंता शिष्यवृत्ती परीक्षा ही केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात येते. या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळतो. या स्पर्धेमध्ये जो विद्यार्थी चांगले गुण प्राप्त करून पास होतो तो पुढील उच्च शिक्षणामध्ये कुठेही कमी पडत नाही. यासाठी आम्ही आमच्या शाळेमध्ये या स्पर्धेकरिता सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतो. यामुळेच या शाळेतील विद्यार्थ्यांनी यश संपादन करून या शाळेचा नावलौकिक मिळवलेला आहे. सर्वांना नमस्कार. आज या ठिकाणी अप्पाचीवाडी ग्रामपंचायतीच्या मासिक मीटिंगमध्ये उपस्थित असलेल्या अप्पाचीवाडी ग्रामपंचायतीच्या अध्यक्ष आदरणीय चव्हाण मॅडम, अप्पाचीवाडी ग्रामपंचायतीचे उपाध्यक्ष श्री आनंदा कुवाळे, अप्पाचीवाडी ग्रामपंचायतीचे PDO आदरणीय लक्ष्मण पारेसर, या सभागृहाचे ज्येष्ठ सदस्य आदरणीय बाबा नकोर, अप्पाचीवाडी सुळगाव अदला आणि मत्तिवडे या गावातील सर्व ग्रामपंचायतीचे सदस्य आणि ग्रामपंचायत कर्मचारी वर्ग, माझे सहकारी शिक्षक आणि या वर्षीच्या राष्ट्रीय गुणवत्ता शिष्यवृत्तीमध्ये परीक्षा दिलेले आणि या परीक्षेमध्ये उत्तुंग असे यश संपादन करणारे माझे सर्व विद्यार्थी, या सर्वांना माझा नमस्कार. या ठिकाणी मला विशेष आनंद होत आहे की एक वस्तूची घोषणा करताना NNMS नावाची एक परीक्षा असते इयत्ता 8वी मध्ये, जी केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या संयुक्तपणे घेण्यात येते आणि ही स्कॉलरशिपची परीक्षा आहे. या परीक्षेचा जो दर्जा असतो तो भविष्यातील स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा असा दर्जा असतो. भविष्यातल्या स्पर्धा परीक्षेच्या बद्दल आपण खूप वेळा ऐकतो. अनेक आमचे विद्यार्थी असे असतात की ते 10वीच्या परीक्षेमध्ये चांगल्या प्रकारे गुण घेतात, 10वीच्या अगोदर सुद्धा त्यांचा अभ्यासातील जो परफॉर्मन्स असतो तो चांगला असतो, परंतु 10वी नंतर जेव्हा ती मुलं निपाणी किंवा कागल या ठिकाणी आसपासच्या कॉलेजमध्ये जातात आणि 12वी नंतर त्यांना मेडिकल असो किंवा इंजिनिअरिंगची जी लीप नावाची एक्झाम असते मेडिकलची आणि जॉईंट एंट्रन्स एक्झामिनेशन नावाच्या मेन्स आणि ऍडव्हान्सच्या दोन IIT साठीच्या ऍडमिशनच्या एक्झाम्स असतात, याशिवाय प्रत्येक राज्यांच्या CET असतात, अमेरिकन नावाची एक्झाम असते, नाटा नावाची एक्झाम असते, ह्या सगळ्या ज्या देश लेवलच्या एक्झाम्स असतात ह्या एक्झाममध्ये आपले विद्यार्थी सतत मागं पडत आलेले आहेत. तुम्ही थोडा तुमच्या तुमच्या गावात सर्वे करा आणि बघा. तर या ज्या 12वी नंतरच्या स्पर्धा परीक्षा आहेत किंवा ग्रॅज्युएट नंतरची गेट सारखीची जी एक्झाम आहे जी IIT मध्ये ऍडमिशनसाठी घेतली जाते, या उच्च तांत्रिक ज्या शिक्षण संस्था आहेत भारत देशातल्या ज्या नावाजलेल्या आहेत, ज्याला IIT म्हटलं जातंय, NIT म्हटलं जातंय किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट फंडेड इन्स्टिट्यूट म्हटलं जातंय. या कार्यक्रमास सदस्य श्री बाबूराव खोत, श्री तुकाराम शेटके, श्री जयसिंग मोरे, कृष्णात पोटले, सागर लोहार, सतीश मगदूम, अमोल काळे, सौ अन्नपूर्णा पवार, मंगल जाधव, विद्या राऊत, उज्ज्वला गारगोटे, उमा कांबळे, चंद्राबाई कांबळे, अश्विनी बेडगे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.